हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. उन्हाळा चालू झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांच्यात दही ताकाचे सेवन अवश्य करावे. आज आपण पाहूयात उपवासाची ताकाची कढी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाच्या कढीसाठी आपल्याला लागणार आहे, इथे मी ताक घेतलं आहे, फ्रेश दही घुसळून त्याचं ताक बनवलं आहे. तुम्ही पाऊचमधलं ताकसुद्धा वापरू शकता. त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला लागेल एक चमचा जिरं, काही कढीपत्त्याची पानं. इथे मी आलं, अर्धा इंच आलं आणि दोन मिरची त्यांचा ठेचा करून घेतलाय. थोडंसं हिंग, साधारण 5 ते 6 चमचे साखर. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ आणि आपल्याला फोडणीसाठी तूप लागेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अपडेट्ससाठी बेल आयकॉन प्रेस करा. एक मोठा चमचा मी इथे तूप तापवून घेतलंय, त्यामध्ये आता जिरा आणि कढीपत्ता टाकते. जिरं छान फुललं की आपण त्यामध्ये थोडस हिंग टाकूया. त्यावरती आता आला आणि मिरचीचा ठेचा टाकून घेऊया. ठेचा जरा छान असा परतून घ्यायचा आहे. ह्यावरती आता आपण हळूहळू ढवळत राहायचं, एक साईडला ताक ओतून घेऊया. कंटिन्यू आपल्याला ढवळत राहायचंय, नाहीतर मग ताक फुटून जातं. मंद गॅसवर असं आपल्याला फोडणी द्यायची आहे. यामध्ये मी चवीनुसार आता मीठ टाकते. त्यामध्ये साखर टाकूया आपण. आपण यामध्ये कोणतंही बॉन्डिंगसाठी कुठलंही पीठ लावलं नाही आहे. जसं की रेग्युलर कढी करताना थोडंसं बेसन किंवा तांदळाचा पिठाचा घोळ लावतात, त्यामुळे कढी फुटत नाही. तर ही उपवासाची कढी आहे, आपण कुठलंही पीठ टाकत नाही आहोत, त्यामुळे फार उकळी नाही येऊन द्यायचे. मंद गॅसवर असं एक साधारण 2 ते 3 मिनटं फक्त आपल्याला कंटिन्युअस ढवळत राहायचं आहे आणि उकळी येण्याच्या स्टेजला आलं की गॅस बंद करून घ्यायचं आहे. 1 मिनिटानंतर मी गॅस बंद करून घेतलाय आणि गॅस बंद झाल्यानंतरही साधारण 2 ते 3 मिनिटं थोडं नॉर्मल टेम्परेचर होईपर्यंत आपल्याला कढी कंटिन्युअस ढवळत राहायची आहे, त्यामुळे कढी फुटत नाही बिलकुल. आता आपण ते सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया. शरीराला थंड असणारी अशी ही ताकाची कढी उपवासाच्या दिवशी उपवासाची कढी म्हणून नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.